इतरांचे भांडण सोडविण्यास गेलेल्या युवकालाच जीवावर बेतण्याची थरार घटना नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील बिस्मिल्ला नगर येथे भरदिवसा घडली. मंगळवारी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान बिस्मिल्ला नगरातील राहणारे अब्दुल तोहीद, अब्दुल वहीद, अब्दुल रजिक, अब्दुल खालिफ, शेख नजीम, शेख फहीम हे तिघेही बांधकाम मजुरीचे काम करतात. मंगळवारी दुपारी शेख नईम व अब्दुल रजिक हे परिसरात बसले असता गुलिस्ता नगर येथे राहणारा शेख रहमान, शेख रशीद हा तेथे आला. त्याने दोघांना शिवीगाळ केली. शुल्लक वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात होऊन लगेच शेख रहमानने त्याच्या साथीदाराला घटनास्थळी बोलवून घेतले. हातात तलवारी, चाकू घेऊन हाणामारी करण्यात आली. ही बाब लक्षात येताच अब्दुल तोहीद याने वाद सोडण्यास मध्यस्थी केली. त्याचवेळी आरोपी शेख रहमानसह त्याच्या साथीदाराने अब्दुल तोहीदला धरून त्याच्यावर चाकू तलवारीने सपासप वार केले. या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला असता नागरिकांनी धाव घेतली. तेवढ्यात आरोपी त्याच ठिकाणी चाकू तलवार सोडून पसार झाले. या घटनेची माहिती नागपुरी गेट पोलिसांना होताच पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे, पोलीस उपनिरीक्षक असुब शेख यांच्यासह तापांनी धाव घेऊन गंभीर जखमी झालेल्या अब्दुल तोहीदला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. काही वेळातच डॉक्टरांनी अब्दुल तोहीदला मृत घोषित केले. पोलिसांनी हल्ल्यातील मुख्य आरोपी शेख नईम, शेख रहमान यांना ताब्यात घेतले तर त्यांचा मित्र पसार झाला आहे. या हल्ल्यात अब्दुल रजिक, अब्दुल खलीफ, शेख नईम, शेख फहीम हे दोघेही गंभीर जखमी असल्याने त्यांना नागपूरला हलविण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती.